कुठला पण टीशर्ट घ्या 150 रुपये. मित्रांनो हा प्रोडक्ट बघा, एक नंबर वॉच आहे, जबरदस्त केलंय. हा आपल्या इथं फक्त 120-110 रुपये किलो वरती. अच्छा, तर एकदम स्वस्त मध्ये भेटेल. दादा राऊटरची प्राइस काय चालू आहे? फिक्स प्राइस आहे 400 का? एकदम भारी भारी ब्रँडेड शूज पण आहेत इथे, नायकीच आहे. दादा याची प्राइस काय आहे? आणि ही जॉर्डनची, हे फ्लिप फ्लॉपची प्राइस काय? तर गाडीचे हॉर्न पण आहेत. दादा हॉर्न का प्राइस काय? तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आहे पुण्यात, आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत पुण्यातील जुना बाजार. बरेच जण याला आहे ना चोर बाजार म्हणून पण बोलतात, जुना बाजार, चोर बाजार. तुम्ही प्रॉपर पुण्यातून असाल आणि तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना, तर मला कमेंट करून सांगा की या मार्केटला नक्की काय बोलतात. तर माझ्यापाठी पूर्ण लाईन बघू शकता ना, ही पूर्ण जुना बाजार चोर बाजारची लाईन आहे. आणि या मार्केटमध्ये सगळे वस्तू भेटतात, अँटिक वस्तू, जिमचे साहित्य, तसेच आपल्या दररोजच्या वापरात येणारे वस्तू आहेत ना, सगळं भेटतं. तर आपण बघूया मार्केटमध्ये नक्की काय काय भेटतं आहे. आणि तुम्ही पण हा व्हिडिओ पूर्ण बघा, आणि चॅनलवर नवीन असेल किंवा चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला पण आता सबस्क्राईब करा. तर चला आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया. तर मंडळी या मार्केटमध्ये येण्याचा मी प्रॉपर ॲड्रेस तुम्हाला सांगतो. तर या साईडला बघू शकता राष्ट्रवादी काँग्रेसचं जे भवन आहे, तिकडून जो रोड येतो ब्रिजवरून, त्या रोडने तुम्ही डायरेक्ट सरळ त्या ठिकाणी येऊ शकता. आणि ही जी लाईन आहे पुढं, इथून जरा पुढं गेलं की आपला जो जुना बाजार चोर बाजार आहे ना तो चालू होतो. आणि पूर्ण अशी लाईनच आहे पूर्ण मार्केटची. आणि याचा पूर्ण ॲड्रेस मी आपल्या गुगलवर, आपल्या गुगलची जी लिंक आहे त्या ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण ॲड्रेस देईल, तो एकदा तुम्ही चेक करा. 50 रुपयाला बेल्ट तुम्ही कुठला पण घ्या, 100-2 बेल्ट, 100-2 कुठलं पण घ्या, 100-2 लेदर वॉलेट, लेदर बेल्ट 100-2 50 रुपयाला बेल्ट, 50 रुपये. टी शर्ट का क्या प्राइस है? 150 रुपये. 150 रुपये कौन सा भी? कुठला पण टी शर्ट घ्या 150 रुपये. दादा राऊटरची प्राइस काय? राऊटर 400 रुपये चालू राऊटर आहे, चालू आहे. फिक्स प्राइस आहे 400 का? कमी होईल, कमी बार्गेनिंग पण होईल याच्यामध्ये. 400 रुपयाला राऊटर आहे डिलिंगचा, तसेच बरेच राऊटर आहेत तिथे. दादा करतात आपले जेवण, त्यांना जेवण करू द्या. हे किती काय फेअर मशीन? हे 650. और हे ड्रायर कुछ कम होगा उसमें? कितने तक मिलेगा? वो हे ड्रायर तर याचे प्राइस 500 बोलत आहेत, पण कमी जास्त होईल याच्यात. इसको बार्गेन करके खरीद सकते ना. ओके, और ट्रिमर कैसे आहे वाला? ट्रिमर पण बघू शकता 500 रुपयाला आहे बार्गेनिंग. हे पूर्ण मार्केट आहे ना बार्गेनिंगवर चालतं, तुमची जेवढी बार्गेनिंग स्किल आहे ना त्याच्यावर तुम्ही इथं प्राइस कमी करू शकता. तर बघा इथून येताना बार्गेनिंगची फुल तयारी करा, तुम्ही जर बार्गेनिंग करू शकता तर तुमच्यासाठी एकदम भारी मार्केट आहे. या घड्याळाची प्राइस काय आहे? हा 400. कमी पण होईल ना? कमी होईल का? होईल ना. तर हे 400 रुपयाचं मोठं घड्याळ आहे, बार्गेनिंग केलं कमी होऊन जाईल. आणि अजून हे काय आहे? शेगडी. ही याची प्राइस काय आहे? 600 रुपये. कारण 600 रुपये प्राइस आहे, कमी पण होईल याच्यात. प्रिंटर पण आहे. तर गाडीचे हॉर्न पण आहेत. दादा हॉर्न का प्राइस काय आहे? सिद्धू एक हे 550 का? फिक्स प्राइस आहे, कम होईगा दादा? होईगा ना पूरा बार्गेन. पर बॅटरी पण आहेत पूर्ण, लाईट वगैरे बाईकला लावू शकतो आपण पूर्ण. बॅटरी ते कुठली बॅटरी? एमेरॉन. अमेरॉनची बॅटरी का मिळेल का? 500. म्हणजे तुम्ही बार्गेनिंग केले तर तुम्हाला चांगल्या किमतीमध्ये बॅटरी वगैरे हॉर्न वगैरे भेटू शकतो. हे बघू शकता तुम्ही, लाईट वगैरे तुमच्या बाईकला, बॅटरीज पण बघू शकता. सर आपल्या प्लेटची प्राइस काय असं कुठली पण? किलोवर. किलोवर 1 किलोची काय? 50 रुपये. 50 रुपये किलोची एक प्लेट. आणि रॉड घ्यायचे झाले तर? फुटावर आहे. रॉड फुटावर आहे. फुटावर आहे. आणि ते पेडंबल ते महाग असतील तुम्हाला, 120 रुपये किलो.
आणि हे जे आहेत बायसेप साठी डंबेल रॉड ते त्याची काय प्राइस आहे? 300 रुपयाला. हे 300 रुपयाला ते ओनर आहेत. तर तुम्हाला असं काय जिमच्या वगैरे काय साहित्य घ्यायचे असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचं बघू शकता, त्याच्यासमोरच त्यांचं शॉप आहे, यांचं कार्ड आहे, बघू शकता याच्यावर सगळं पूर्ण डिटेल्स स्क्रीनशॉट मारू शकता याच्यावरून. हे बघा पूर्ण ॲड्रेस याच्यावरचा. तर जिमचं पूर्ण साहित्य तुम्हाला इथं भेटून जाईल. हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे आणि एकदम स्वस्तामध्ये दादा तुम्हाला देतील. बार्गेन होईल का? फिक्स प्राईस आहे, थोडं बार्गेन पण होईल ना? ओके. तर तुम्हाला जिमचं काही साहित्य घ्यायचं असेल तरी तुम्ही प्लेट वगैरे घेऊ शकता. आणि तुमचं शॉप कुठलं आहे? शॉप आहे. तर हे दादांचं शॉप पण आहे इकडे. हे त्यांचा बोर्ड जे की मी तुम्हाला आता दाखवला, तर छोटं शॉप आहे पण मस्त सगळं तुम्हाला सामान भेटेल, डंबेल्स वगैरे ते बघू शकता, जिमचं पूर्ण साहित्य. तर इकडं ताडपत्रे पण आहेत पूर्ण बघू शकता तुम्ही हे. आणि या ताडपत्रेचे ओनर आहेत ते दादा. तर दादा कशी प्राईस आहे ताडपत्रींची? साहित्य हिशोबाने काय एक सांगू शकता कसं मीटर? 12x9 घेतलं ना हा, तर 300 पण येतं. 12x9 फिक्स प्राईस आहे 300 रुपये तुमच्या. थोडं कमी जास्त होईल, कमी जास्त होईल दुकानापेक्षा आपलं रेट कमीच आहे. ओके. आणि हे दुकान आहे ना जे तुम्हाला मी आता डंबेलचं दाखवलं ना, त्याच्या बाजूला त्यांचं पण एक म्हणजे शॉप आहे. तुम्ही इथून तुम्हाला जर ताडपत्रीची गरज पडली तर इथे येऊन घेऊ शकता ताडपत्री. होलसेल भावामध्ये पूर्ण. आणि फक्त ह्या मार्केट कधी असतो दादा? संडे बुधवार आणि रविवार. बुधवार आणि रविवार हा मार्केट असतो. टायमिंग काय मार्केटचा दादा? मार्केटचा टाइम म्हणजे सकाळी सहाला चालू होतो. 8-9 पर्यंत म्हणजे पूर्ण होऊन जातो. आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत? 7:30 पर्यंत. ओके. आणि या मार्केटचा ऍड्रेस सांग ना जरा तुम डिटेल मध्ये. 26 मंगळवार पेठ जुना बाजार. मला ना वेट मशीन घ्यायचंय पण इथून कुठे दिसत नाहीये, बघू पुढे वेट मशीन भेटते का. अंकल बॅग कैसे बॅग कैसे बोलून ब्लॅक? 450 रुपये में. फिक्स प्राइस आहे? कम होगा? कम ज्यादा होगा ना? ओके. और कितने से स्टार्ट है बॅग? अलग अलग प्राइस है. और ये जो बड़ा बॅग है इसका प्राइस क्या है? 750. कम ज्यादा हो जाएगा. तर ही 750 ची बॅग आहे, ही 450 कमी जास्त होतील याच्यात. तर इथं बघू शकता एक शूजचं शॉप आहे, एकदम भारी भारी ब्रँडेड शूज पण आहेत इथे पूर्ण. तर या दादांना पण प्राईस विचारूया. नायकीच आहे दादा. याची प्राईस काय आहे? 2300 रुपयाला फायनल. ओके. तर हा शूज 2300 रुपयाचा आहे. अजून कोणता आपण नायकीचा आहे दादा. याची प्राईस काय आहे दादा? दादा या शूजची प्राईस 1400 रुपये नायकी एअर. अजून हे बघू शकता तुम्ही शूज. हा एक आहे स्लीपर पण आहेत. तर या स्लीपरची प्राईस काय दादा? 300 रुपये. ओके. आणि ही जॉर्डनची हे फ्लिप फ्लॉपची प्राईस काय? 400 रुपये फिक्स प्राईस आहे. थोडीफार कमी जास्त होईल, एकदम रिजनेबल प्राईस 400 रुपयाला फ्लिप फ्लॉप जॉर्डनची तुम्हाला भेटून जाईल. नायकीचा शूज पण आहे बघू शकता तुम्ही. सगळे भारी भारी शूज आहे. पुस्तकं वगैरे इकडं तुम्हाला जर पुस्तक घ्यायची असेल तर पुस्तकं पण भेटतील इथे. कॅलेंडर डंबेलची प्राइस काय दादा? कशामध्ये? जो 5 किलो किलोवर आहे. किलोवर 1 किलोचा काय प्राईस आहे? किलो फुल वेट मध्ये घेतलं तुम्ही तर 70 रुपये किलो आहे. पाऊंड वेट घेतलं 60 रुपये किलो. 70 रुपये किलो, 60 रुपये किलो. रबर मध्ये घेतलं साधा रबर तुम्हाला 50 रुपये किलो आहे. रबर कोटेड म्हणजे आतमध्ये लोखंड वरण रबर कोटिंग ते 90-120 ते 93 रुपये किलो पर्यंत. आणि इथं तुम्ही दरवेळी इकडे जातो? बुधवार रविवार इथं जातो. हा बुधवार रविवार इथं भेटतात. दादाकडून तुम्ही पूर्ण जिमचं काय साहित्य असेल ते इथून घेऊ शकता. त्यांच्याकडे सगळं सामान आहे आणि तुम्हाला रिजनेबल प्राईस मध्ये देतील दादा. काय 250 रुपयाला जोडी 250 रुपये जोडी. जो पुषप मारण्यासाठी तुम्हाला जे लागेल ना साठी 250 रुपयाची जोडी आहे. रोप एक्झोकॉन डंबेल आहे. याची काय प्राईस आहे? एक्झोकॉन डंबेल आहे. तुम्ही स्पोर्टच्या दुकानामध्ये गेले ना 170-180 रुपये किलो आहे. ऑनलाईन पण तुम्ही चेक केलं अमेझॉन वगैरे वरती फ्लिपकार्ट वरती 150 रुपये किलो आहे. आपल्या इथं फक्त 120-110 रुपये किलो वरती. अच्छा, तर एकदम स्वस्तामध्ये भेटेल.
तर इकडे जे दुकानवाले दादा आहेत ना त्यांच्या मोबाईलमध्ये आपला चॅनल सर्च करतोय, सबस्क्राईब करून ठेवतोय, जेणेकरून ते पण आता व्हिडिओ बघतील ते आणि आपला सबस्क्रायबर पण आपले सबस्क्रायबर पण वाढतील. आणि त्यांच्या शॉपचं नाव आहे अक्षा स्पोर्ट. आणि या दादांच्या शॉपचं नाव आहे अक्षा स्पोर्ट जुना बाजार. जुना बाजार, ओके. आणि पूर्ण जिमचं साहित्य त्या दादांकडे भेटतं आणि आपल्या सबस्क्रायबरसाठी ते रिझनेबल प्राईजमध्ये पण देऊ शकतात. तुम्ही कधी आला तर इथं व्हिजिट द्या. दादा जॅकेट का प्राइस काय आहे? दादा जॅकेट का प्राइस 800 से लेके स्टार्टिंग है. 800 फिक्स है? यस यस 800 फिक्स है. तो आपने को जीन्स मिलेगा 800-900, टी शर्ट्स सब ब्रांडेड वाले 800 के ऊपर है. 800 के नीचे 800 से स्टार्टिंग है. ओके, अपना सब ब्रांड है, एक्सपोर्ट का माल है, ओरिजिनल. ओके, एक्सपोर्ट का डबल एक्सल. डबल एक्सल तर इकडे बघू शकता तुम्हाला. या दादांकडे ना सगळ्या अँटिक वस्तू, जुन्या चांदीच्या तांब्याच्या ज्या पण आहेत ना त्या सगळ्या तुम्हाला ना इथं भेटतील. जे जुने कॉईन आहेत वगैरे ते पण सगळ्या दादांकडे भेटतील. तर या दादांचं पण चॅनल आहे. दादा तुमच्या चॅनलचं नाव काय? अमन अँटिक शॉप. अमन अँटिक शॉप. तुमचे सारे हे सारे हे पूर्ण प्रोडक्ट आहेत त्याच्यावर. ओके, तर दादाच्या चॅनलवर पण तुम्ही एकदा चेक करा. तुम्हाला काय घ्यायचं असेल तर तिकडे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तिकडे? हां, तर चॅनलवर दादाचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. तर तुम्हाला इथून काय पण पाहिजे असेल तर त्या चॅनलवर जावा. काकी वजन काट्याचा प्राईस काय आहे? 1100 रुपयाला वजन काटा आहे. ते पूर्ण सेटअप पूर्ण वजन काट्याचं आहे. आणि हे हा हा वाला हात हे 1100 आहेत. आणि हे 1200 1100-1200 रेंजमध्ये फिक्स प्राईज आहे. कमी होईल मग काकी? कमी पण होईल ना. तर वजन काटे जर तुम्हाला घ्यायचे असेल तुमच्या दुकानात वगैरे तर इथं काकी पण आहेत, त्यांच्या शॉपवर या आणि तुम्हाला वजन काटे भेटतील. कितीपण स्टार्ट होतात हे प्राईज? 150 फिक्स प्राईज. 100 रुपीज फायनल. 100 रुपीजमध्ये तुम्हाला इथून भारी भारी बॉबल भेटते. 100 पासून सुरुवात आहे. पुढे 200-250 वाले पण आहेत ना दादा? 200-250 आणि 1200-1500. त्याची वॉच आहे, त्याची प्राईस काय? वॉच वेगळे वेगळे 2200-1500. अच्छा, तर हे बघू शकता तुम्ही भारी भारी गॉगल्स वगैरे दादाकडे. तर तुम्हाला कधी घ्यायचं असेल ना इथं आले तर या दादांच्या शॉपवर नक्की या. ही वॉच बघू शकता तुम्ही. त्या वॉचची प्राईस काय दादा? वॉचची दादा 1500 रुपये. 1500 रुपये फायनल प्राईस आहे? फायनल प्राईस 1500. ओके, 1500 रुपयाली वॉच आहे, एकदम भारीतली. हे पण भारी इन्व्हिक्टा ब्रँड आहे. मित्रांनो, हा प्रोडक्ट बघा, एक नंबर वॉच आहे. एकदम खतरनाक दिसायला तर एकदम खतरनाक आहे. इन्व्हिक्टाची जबरदस्ती आहे. याची प्राईस काय दादा? 2200 रुपये. 2200 रुपये फिक्स प्राईस याची? थोडंसं कमी कोण आला गेलं तर होईल ना, थोडंफार 2000 कमी जास्त होईल थोडंफार. पण प्रोडक्ट एक नंबर आहे, एकदम मला तर जाम आवडला हा प्रोडक्ट. जबरदस्त आहे. काही प्रोडक्ट बघू शकता तुम्ही. हा पण बघू शकता. त्याची प्राईस काय आहे? टी शर्ट फायनल असलेला बसेल 1500 रुपये. 1500 रुपये हा फायनल लास्ट. हे बघा तुम्ही प्रोडक्ट पण क्वालिटी बघा. क्वालिटी मास्टर कॉपी. यस, एक नंबर. हा प्रोडक्ट भारी आहे. भारी प्रोडक्ट आहे. एकदा येऊन जावा तुम्ही. तिकडे स्मार्ट वॉच पण असतं. स्मार्ट वॉचेस पण आहेत दादाकडे. एकदम कमी प्राईजमध्ये 1000 रुपये. हा 1000 रुपये स्मार्ट वॉच का? दोन बेल्ट आहे त्याला. दोन बेल्ट एकदम खतरनाक. तर मंडळी, मला वेट मशीन घ्यायचं होतं, ते कुठंच भेटलं नाही. पूर्ण मार्केट फिरलो, कुठंच भेटलं नाही. आणि मार्केटचा विचार करायचा झाला तर मार्केट पूर्णपणे बार्गेनिंगवर चालतं. जर तुमच्याकडे बार्गेनिंगचे स्किल्स असतील तरच तुम्ही या मार्केटमध्ये तुमचे पैसे सेव्ह करू शकता, पैसे वाचवू शकता. आणि मुंबईचा जो चोर बाजार आहे आणि हा बाजार एकदम वेगळा आहे, भरपूर डिफरन्स आहे. तुम्हाला मुंबईच्या चोर बाजारवर व्हिडिओ पाहिजे असेल तरी मला कमेंट करून सांगा. मी त्या मुंबईच्या चोर बाजारचा पण व्हिडिओ लवकरात लवकर बनवेन. फक्त मला कमेंट करून सांगा. आणि या मार्केटमध्ये आला तर एकदा बार्गेनिंगची तुम्ही कॅपॅसिटी काय, तुम्ही बार्गेनिंग करू शकता का नाही हे चेक करा आणि या मार्केटला या. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ मी इथंच संपवतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हां, चॅनलवर नवीन असेल किंवा चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.